लाख रुपयांची नाही तर लाख मोलाची जागा, चांगल्या आयुष्याची सुंदर सुरुवात, अयोध्या पार्क अमरापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना येळावी रस्ता शिवाजीनगर रोड पलूस। प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदी सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्था यांच्याकडून कर्ज उपलब्ध। आपली जागा आजच बुक करूयात। संपर्क प्रमोद भुसडे 88880864, किरण निकम 95979711177, विनय राजवाने 95031450। कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ, कोयना परिसरात दिवसभरात पावसाची जोरदार बॅटिंग, अलमट्टीचा विसर्ग वाढवला। पलूस तालुक्यातील तसेच कृष्णाकाठ परिसरात गुरुवारपासून पावसाचा जोर वाढला आहे। धरण पाणलोट क्षेत्रात गुरुवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णामाई दुथडी भरून वाहत आहे, त्यामुळे आज रविवारी दिवसभरात आमणापूर येथे पाणी पातळीत सुमारे 6 इंचांची वाढ झाली आहे। बुर्ली आमणापूर धनगाव परिसरातील नदीकाठच्या पोटमळ्यांमध्ये पाणी शिरू लागले आहे। नदी पात्राबाहेर पडत असल्याने सर्वांच्या नजरा कोयना धरणाकडे लागल्या आहेत। गुरुवारपासून सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे। आज दिवसभरात कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने जोरदार बॅटिंग केली। रविवारी सायंकाळी 5 पर्यंत 9 तासात महाबळेश्वर येथे सर्वाधिक 145 मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे। आतापर्यंत महाबळेश्वरला 2404 मिलीमीटर पाऊस पडला आहे। आज दिवसभरात नवजाला 112 मिलीमीटर पाऊस पडला, तर यावर्षी आतापर्यंत नवजाला 2959 मिलीमीटर पाऊस पडला। गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊस अधिक झाला आहे, तर कोयनेला 9 तासात 80 आणि आतापर्यंत 2473 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तर कोयना धरणात आवक वाढली असून 54239 क्युसेक वेगाने पाणी येत होते, तर धरणातून विसर्ग पूर्णपणे बंद आहे, त्यामुळे धरणातील पाणीसाठा 56.83 TMC वर पोहोचला होता। धरण भरण्यासाठी अजून सुमारे 48 TMC पाण्याची गरज आहे। सध्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नद्यांची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे। आज दुपारी 2 वाजल्यापासून अलमट्टी धरणाचा विसर्ग 1,50,000 क्युसेक पर्यंत वाढवला असून तो 2,00,000 क्युसेक पर्यंत वाढवण्याची शक्यता आहे।